कोणतीही न्यूज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे दोन प्रकार आहेत सर, मला माहिती आहे. एक म्हणजे मी बोलू. सॉरी सर, सॉरी सर, प्लीज प्लीज बोला. थँक्यू. ओके, एक म्हणजे प्रिंट मीडिया, दोन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. बरं, आता मी जे काही सांगतोय ना त्याच्याकडे जरा लक्ष द्या. जमेल? येस सर, येस सर. हवं तर नोट्स घ्या. बर, न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे सर वर्तमानपत्र. बरोबर. काही काय लिहिते सर म्हणाले. आणि न्यूज म्हणजे सर नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. सर बरोबर आहे सर. येस सर. परफेक्ट. थँक्यू सर. तर ही न्यूज आपल्यापर्यंत कशी पोहोचवली जाते, ती कोण पोहोचवतं? सर, मे आय कम इन प्लीज? बरं झाला आलास. तर हा धवल मिडबावकर. धवल मिडबावकर सर. कवटाचं कालवण. हा, तर हा मनुष्य जर वेळेवर लेक्चरला आला नाही तर ती न्यूज नाहीये. पण हा जर वेळेवर लेक्चरला आला तर मात्र ती न्यूज आहे. काय बरोबर ना? आई गो. अरे बाप. आई गो सर, काल रात्रीपासून कान खूप दुखतोय सर, खूप दुखतोय. त्यामुळे आज सकाळी डॉक्टरला गेलो होतो दाखवायला आणि म्हणून उशीर झाला. माझी आई काय आहे, माझी आजी नेहमी सांगते बर बर, ती पाच ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्याची जी भांकस कधी काढायची. जागेवर बसा. काय सर? गेट आउट. बसतो सर. काय हो हो पेपर वाचतोस? हा सर, द्या ना, लगेच वाचून दाखवतो. अरे तसं नाही, रेग्युलरली न्यूज पेपर वाचतोस का? अच्छा अच्छा, तसं कधी कधी वाचतो. कधी कधी का? मी पेपर वाचणार की नाही हे बनसोडेवर डिपेंड आहे सर. अच्छा अच्छा, तुमचा पेपरवाला? नाही नाही नाही, आमचा बाजूवाला. अरे काय? तर त्याच्या दाराला अडकवलेला पेपर सकाळी लवकर काढला नसेल तर मी वाचतो, नाही तर काय त्या दिवशी खाडा. असू दे, फोकस. तर माणूस त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांशी कनेक्टेड असतो. अनेक निर्णयांसाठी त्याला त्या घडणाऱ्या घटनांच्या माहितीवर अवलंबून राहावं लागतं आणि ही माहिती त्याला न्यूज मधून मिळते. न्यूज गोळा करण्याचं काम रिपोर्टर्स करतात. तर जसे हे रिपोर्टर्स आपल्या आजूबाजूच्या न्यूज कव्हर करतात, तसंच आपल्या कॉलेजच्या फेस्टिवल्सच्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजमधला एक रिपोर्टर हवाय आणि त्याची निवड मला करायची. खरंच काढे शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कस असत ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? Oh! Sir!